सॉल्व यूजिंग फॉर्मुला तीन मार्क्स की प्रश्न एग्जाम मध्ये किती मार्क्स आली तीन देयर आर थ्री मार्क्स बेटा आस्किंग दिस टाइप ऑफ द क्वेश्चन एक तर फॅक्टराइजेशन विचारले जाईल ठीक आहे नंतर याच्यावर प्रश्न येणार येणार बेटा क्वाड्रेटिक इक्वेशन लक्षात ठेवा x स्क्वायर प्लस सिक्स एक्स प्लस फाइव इज इक्वल टू जीरो आणि ते शब्द वापरला यूजिंग बेटा सॉल्व यूजिंग द फॉर्म्युला फॉर्म्युला मी काय सॉल्व करायचा अरे समजून घ्या फर्स्ट बेटा कम्पेअर विथ मी काय म्हणणार याला कम्पेअर विथ ए एक्स स्क्वायर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू झिरो आता मी प्रश्न विचारला बेटा ए किती सांगा ए किती आहे वन व्हेरी गुड बी किती आहे सिक्स सी फाइव नो फर्स्टली बेटा यू फाइंड द वैल्यू ऑफ ए बी सी एक्स का कोएफिशिएंट एक्स स्क्वायर का कोएफिशिएंट किती आहे वन ओनली एक्स का कोएफिशिएंट किती आहे एंड कॉन्स्टंट वैल्यू फाइव आहे बेटा लक्षात कॉन्स्टंट वैल्यू किती आहे फाइव आहे आता पाहिजे फर्स्ट बेटा मी फाइंड करणार बेटा बी स्क्वायर मायनस फोर ए सी ठीक आहे तर तुम्ही पण काय करणार बी स्क्वायर मायनस फोर ए सी आपण फर्स्ट फाइंड करू बेटा आता बी किती सांगा सिक्स इथे स्क्वेअर आहे म्हणून घेणार स्क्वेअर मायनस फोर इथे असते इंटू ए किती आहे ए किती आहे वन इंटू सी किती आहे बेटा फाईव्ह सहाचा स्क्वेअर किती आहे बेटा थर्टी सिक्स मायनस फोर वन जा फोर फाईव्ह जा ट्वेंटी छत्तीस मधून वीस मायनस करा सिक्स्टीन तर बी स्क्वेअर मायनस फोर सिक्स झाला बेटा सिक्स्टीन ठीक आहे इथं समजा वी आर यूज बेटा फॉर्म्युला आता मी फॉर्म्युला यूज करणार आहे तर तुम्ही अल्फा घ्या बीटा घ्या बट अल्फा अँड बीटा कोणते अल्फाबेट नाही शोध आपण एक्स नाही तर आपण काय करणार या क्वेश्चन मध्ये एक्स आला म्हणजे एक्स घेणार या क्वेश्चन मध्ये जर वाय आला असता आपण काय घेतला असता वाय घेतला असता म्हणजे एक्स आला मग आपण काय घेणार एक्स इज इक्वल टू मायनस बी प्लस मायनस अंडर स्क्वेअर रूट बी स्क्वेअर मायनस फोर ए सी अपॉन टू ए इतना स्वतः झाला ठीक आता वैल्यू पुट करू पाहू बेटा एक्स इज इक्वल टू मायनस बी किती बेटा बी किती आहे व्हेरी गुड करा सिक्स प्लस मायनस अंडर स्क्वेअर रूट बी स्क्वायर मायनस फोर इज किती आला आता इझी जाणार मला नाहीतर डायरेक्ट किती व्हॅल्यू पुट करून जर सॉल्व केला असतो म्हटलं सर लोक काम करायला लागली मग इथे व्हॅल्यू पुट करा डायरेक्ट सिक्सटीन अपॉन एक बेटा टू इंटू ए किती बेटा ए किती आलेला आहे वन ओके यू राईट नाव बेटा वन नाव एक्स इज इक्वल टू मायनस सिक्स प्लस मायनस सिक्सटीन कशाचा स्क्वेअर आहे फोरचा आहे याचा स्क्वेअर रूट करा काय करा तर सिक्सटीन जेव्हा बाहेर येणार किती दिवस बेटा फोर अपॉन टू वजा किती जण समजेपर्यंत आता यांना वेगवेगळे करायचं काय करतो बेटा डिवाइडिंग काउंट प्लस आणि मायनस आता पहा बेटा मी एक्झाम मध्ये एक्स दोन तरी आता मी फक्त बेटा थ्री मेथड तुम्हाला दाखवतो त्या साईड मध्ये पोहोचलो बेटा एक्स इज इक्वल टू पहा मायनस सिक्स कशामध्ये लिहिणार एकदा प्लस फोर अपॉन टू याला बेटा कॉमा देऊन एक्स इज इक्वल टू मायनस सिक्स मायनस एकदा मायनस मध्ये फोर अपॉन टू ठीक आहे बेटा आता एक्स इज इक्वल टू सहा मधून चार गेले दोन अपॉन खाचे दोन मोठ्या संख्येला मायनस होतो म्हणून मायनस मायनस प्लस मायनस सिक्स बेटा सिक्स मधून फोर गेले टू पण इथे मायनस का होणार मोठ्या संख्येला जे सिम्बॉल असते ते लावायचं आपल्या लक्षात ठेवा टू वजा एक्स इज इक्वल टू किती आला बेटा मायनस वन इथपर्यंत समजा सोडला शिवराज समजा बेटा ठीक आहे एक्स इज इक्वल टू मायनस मायनस का होते मायनस दहा होणार दोनदा सिम्बॉल जर मायनस आला यांची ऍडिशन करा सिक्स प्लस फोर ओके टेन आणि दोनदा मायनस आला एकदा देऊ टाका रूल आहे अपॉन बेटा टू याला डिवाइड केला टू फाय जा एक्स इज इक्वल टू किती आला बेटा मायनस फाईव्ह दिस द टू झिरो अल्फा अँड